राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटलाय. मनोज जरांगे पाटील सगळे सोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा आंदोलनाला बसलेत. असं असताना आरक्षणासंदर्भात बिहारमधून एक मोठी बातमी समोर आली. नितीश सरकारने दिलेलं 65% आरक्षण पाटणा हायकोर्टानं रद्द केलंय. बिहार सरकारने मागासवर्गीय, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचं आरक्षण 50%वरून 65% केलं होतं, जे आता उच्च न्यायालयाने रद्द केले. या प्रकरणी पाटणा उच्च न्यायालयानं गौरव कुमार आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी केली. सुनावणीनंतर उच्च न्यायालयानं 11 मार्च 2024 रोजी निर्णय राखून ठेवला होता. हा निर्णय आज सुनावण्यात आला. गौरव कुमार आणि इतरांच्या याचिकांवर सरन्यायाधीश के व्ही चंद्रन यांच्या खंडपीठानं प्रदीर्घ कालावधीनंतर ही सुनावणी केलेली आहे. नितीश सरकारचा निर्णय काय होता ते माहीत करून घेऊया. नितीश सरकारनं SC ST EBC आणि इतर मागासवर्गीय शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 65% आरक्षण दिलं होतं. या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका स्वीकारताना बिहार सरकारनं आणलेला कायदा रद्द करून पाटणा उच्च न्यायालयानं मोठा धक्का दिलाय. या प्रकरणात गौरव कुमार आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी झाली. त्यानंतर याबाबतचा निर्णय 11 मार्च 2022 पर्यंत राखून ठेवण्यात आला होता. बिहार सरकारकडून महाधिवक्ते PK शाही यांनी कोर्टाला सांगितलं, सध्याच्या परिस्थितीत या वर्गाला पुरेसं प्रतिनिधित्व नाही, त्यामुळे राज्य सरकारने हे आरक्षण दिलं होतं. या याचिकांमध्ये राज्य सरकारनं 9 नोव्हेंबर 2023 रोजी केलेल्या कायद्याला आव्हान देण्यात आलं होतं. यामध्ये SC ST EBC आणि इतर मागासवर्गीयांना 65% आरक्षण देण्यात आलं होतं, तर सरकारी सेवेत सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना केवळ 35% पदच देण्यात आली होती. महाराष्ट्रातही OBC, मराठा, मुस्लिम, धनगर या समाजांकडून आरक्षणाची मागणी केली जाते. राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या विशेष अधिवेशनात मराठ्यांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण दिलं होतं. त्यानंतर राज्यातील आरक्षणाचा टक्का 52% झाला. म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं 50% दिलेली जी मर्यादा आहे ती राज्य सरकारनं आधीच ओलांडली. परंतु सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार आरक्षणासाठी 50% जी मर्यादा आहे ही अपवादात्मक परिस्थितीत ओलांडता येते. त्यामुळे महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण देताना तशी अपवादात्मक परिस्थिती होती का हे आता राज्य सरकारला सिद्ध करावं लागेल. त्यामुळे बिहारच्या नितीश कुमार सरकारनं दिलेलं आरक्षण रद्दबातल ठरल्यानं महाराष्ट्रात मराठ्यांना देण्यात आलेलं आरक्षण कोर्टात टिकणार का यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलंय. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.